कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार मुलांना कृतीयुक्त आनंददायी बालसुलभ शिक्षण देणे आवश्यक आहे। आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शिक्षणाला दिली तर आपल्या आसपास उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या सहाय्याने देखील शिक्षण आनंददायी बालसुलभ होऊ शकते। हे आपल्या गणित विषयातील अध्यापनाने साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक श्री धनगर यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे। सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार मुलांसाठी अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यात आली आहे, क्षमता विधान ठरलेले आहेत, म्हणून मुलांना अध्यापन व अध्ययन परिणामकारक होण्यासाठी साने गुरुजी विद्यालयातील गणित शिक्षक श्री धनगर यांनी त्रिमित सूत्रांकुर हा कार्यक्रम राबविला। त्याचा परिणाम सुद्धा चांगला आला। मुलांनी न्यूनगंड जुगारून गणिताविषयी असलेल्या अनामिक भीतीला थारा दिला नाही। वर्गातील प्रत्येक मुलाने आपल्या परिसरातील घरातील असणाऱ्या वस्तूंपैकी त्रिमित आकाराच्या वस्तू जसे की घन, इष्टिका चित्ती, वृत्त चित्ती या आकाराच्या वस्तू अनावयाचे आवाहन केले। काहींनी तर लाकडी आकाराच्या वस्तू बनवून आणल्या। यातून मुलांना त्रिमितीय प्रतिमा बघायला मिळाली। आता मुलांना त्रिमितीय आकार कळले होते, पण त्याचं घनफळ व पृष्ठफळ कसे काढतात हा प्रश्न होता। त्यावर श्री धनगर यांनी सांगितले की केवळ सूत्रपाठ न करता आपण सूत्र तयार करू शकतो, फक्त गरज आहे ती विशिष्ट पद्धतीने समजावून घेण्याची। त्यानुसार मुलांच्या हातात त्रिमितीय वस्तू देऊन अध्ययन अनुभवाद्वारे सूत्रे तयार करण्यात आली। मुलांना ते आनंददायी वाटू लागले व त्यांचा आनंद द्विगुणित झाला, कारण मुलांना सूत्रे कशी तयार होतात हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळालं। असे करता करता संपूर्ण वर्गातील मुलांना त्रिमितीय आकृतीचे घनफळ व पृष्ठफळ ही संकल्पना समजली। त्यानंतर श्री धनगर यांनी मुलांना आवाहन केले की आपले आकृती संबंधित स्पष्टीकरण संस्था सचिव श्री संदीप घोरपडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख यांच्या समोर सादरीकरण करावीत। तर मुलांनी ते आवाहन स्वीकारले व मान्यवरांच्या देखत प्रात्यक्षिक करून दाखवले व यथोचित स्पष्टीकरण सुद्धा केले। त्यावेळी श्री घोरपडे यांनी मुलांचं व शिक्षकांचे कौतुक केलं। आपण आनंददायी शिक्षण केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने देऊ शकतो, हे सर्व खोडून काढत आजूबाजूला असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून आपल्याला आनंददायी शिक्षण देता येऊ शकते। तर या उपक्रमाला मार्गदर्शन सचिव श्री संदीप घोरपडे व मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख यांनी तर गणित शिक्षक सुनील पाटील यांचे अधिक सहकार्य लाभले। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंमल।